महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील रिया फ्युएल स्टेशन या नावाने असलेल्या एसआर कंपनीच्या पेट्रोल पंपावर सायंकाळच्या सुमारास वाहन ग्राहकांनी वाहनामध्ये पेट्रोल भरून वाहन चालविले, परंतु वाहन काही अंतरावर गेल्यावर वाहने बंद पडत असल्याची तक्रार पुढे आली। यात वाहन चालकांनी वाहने मेकॅनिककडे तपासल्यावर टँकमध्ये पेट्रोल नसून पाणी असल्याचं पुढे आलं। यावर वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन तपासले असता पेट्रोलऐवजी पाणीच विक्री होत असल्याचे निदर्शनास आले। तर अनेक वाहनधारकांनी पेट्रोल हे बाटलीत घेतले आणि पाहणी केली, तर काय पेट्रोलच्या ऐवजी सरळ पाणी विक्री होत असल्याचं पुढे आलं। यामुळे अनेकांनी पेट्रोल भरलेल्या वाहन ग्राहकांची तक्रार आणि गर्दी वाढत गेली। यावेळी तक्रार करूनही पाण्याची विक्री सुरू होती। शेवटी तहसीलदार आमगाव आणि एसआर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार करताच तहसील अधिकारी यांनी पंचनामा करून पंप बंद केले, परंतु पंप चालकाने सायंकाळी 4 वाजतापासून 6 वाजेपर्यंत मात्र पेट्रोल ऐवजी पाण्याची विक्री करून वाहनधारकांची लूट केली। आता कंपनी आणि प्रशासन या पंप चालकावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मैं दीपक वटले, करीब 12:30 बजे एसआर पेट्रोल पंप पे पेट्रोल डालने आया था। हम लोग पेट्रोल डला के गए 3 गाड़ियों में, नाके तक गए, वहाँ जाके गाड़ी बंद पड़ गई थी हमारी। वहाँ जब मिस्त्री से गाड़ी खुलवाए तो गाड़ी में से पेट्रोल की जगह पानी निकला, आधा पानी आधा पेट्रोल। फिर हम गाड़ी वही रख के चेक करने पेट्रोल पंप आए और जब बॉटल में पेट्रोल मंगे हमने तो पेट्रोल आया ही नहीं बॉटल में। 50-50 का 2 जगह मंगे, दोनों जगह पानी ही निकला था। अब गाड़ी खराब हो गई तो उसका जिम्मेदारी कौन लेगा? मी उमेश्वर चुटे श्रीराम टोली मारलोई वरून बोलत आहे। मी इथं एसआर पेट्रोल पंपवर आल्यावर 1 लिटर पेट्रोल मागितला, तेव्हा त्यांनी पेट्रोल दिला गाडीमध्ये। इथून गाडी आंबापर्यंत गेल्यावर बंद पडली। बंद पडल्यानंतर मी पुन्हा इथं आले, बॉटलवर घेतला, त्याच्यानंतर बॉटलमध्ये पाणी निघालं। ओके, आज रोजी आमगाव स्थित लांजी रोड येथे रिया फ्युएल पेट्रोल स्टेशन पेट्रोल पंप येथे काही ग्राहकाकडून पाणी मिश्रित पेट्रोल येत असल्याच्या तक्रारी भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबांच्या अनुषंगा आदेशान्वये या ठिकाणी आलो आणि सदर पेट्रोल पंपाची तपासणी व पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याचे सॅम्पलही तसे घेण्यात आले। त्याचप्रमाणे त्यांचे जे सेल्स ऑफिसर असतात त्यांना त्यासंबंधी कळवण्यात आले, ते उद्या येतील आणि तसे सॅम्पलही आज घेण्यात आले आहेत आणि ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। आवाज टीव्हीसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।